नमस्कार साड्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चौदा ठार सव्वीस जण जखमी पंपोरमध्ये दहशतवाद्यांशी अद्यापही चकमक सुरूच एका दहशतवाद्याला कंठस्नान दहशतवाद मानवतेचा शत्रू असून त्याविरोधात जातीनं एकजूट होण्याची गरज पंतप्रधानांकडून दसरा कार्यक्रमात व्यक्त एट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हीच शिवसेनेची भूमिका न्याय मागण्यांसाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही जगभरात आज पाळला जात आहे मोहर्रम आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतानं केला बांगलादेशचा सत्तावन्न वीसनं पराभव काबूलमधल्या एका मशिदीमध्ये या उत्सवासाठी जमलेल्या भाविकांना लक्ष्य करत अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात काल चौदा जण ठार तर सव्वीस जण जखमी झालेत शिया समुदायांसाठी हा सण महत्वाचा समजला जातो हल्ला करणारे जण होते असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं याआधी तेवीस जुलैला काबूलमध्ये शिया समुदायावरच झालेल्या हल्ल्यात चौऱ्याऐंशी जण ठार झाले होते जम्मू श्रीनगर महामार्गावरील पंपोर इथल्या शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरू असलेली लष्करी मोहीम आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे दरम्यान सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे दोन दिवसापूर्वी हे दहशतवादी या इमारतीमध्ये शिरले होते तेव्हापासून काही अंतरानं हे दहशतवादी गोळीबार करत आहेत इमारतीमध्ये दोन ते ती तीन दहशतवादी घुसल्याचा अंदाज असून त्यांनी गोळीबारात एक जवान जखमी झाला अद्यापही चकमक सुरू असल्याचंच वृत्त आहे लखनौ इथल्या ऐतिहासिक ऐशबाग मैदानात झालेल्या रामलीला कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सहभागी झाले होते गेल्या पाचशे वर्षापासून ऐशबाग मैदानात रामलीलेचा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला काल उपस्थित होते आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील वाईटाचा नायनाट करण्याचा संकल्प करण्याचा संदेश पंतप्रधानांनी या कार्यक्रमात काल दिला राम मानवतेचं प्रतिनिधित्व करतो दहशतवाद हा संपूर्ण मानवतेचा शत्रू असून दहशतवादाविरुद्ध संपूर्ण मानव जातीनं एकजूट होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली माने की के तो आतंकवाद से बचे हुए हैं तो गलतफहमी फीने न आतंकवाद को कोई सीमा नहीं है आतंकवाद को कोई मर्यादा नहीं है वो कहीं पर जाकर के किसी भी मानवतावादी चीजों को नष्ट करने पर तुला हुआ है और इसलिए विश्व की मानवतावादी शक्तियों का आतंकवाद के खिलाफ एकजुट होना अनिवार्य हो गया है जगाचे ही धरणी युद्धाचा नाही बुद्धाचा मार्ग आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं महिलांना समान अधिकार देण्यासोबतच मुलीच्या जन्माचं स्वागत करा असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी के यावेळी केलं नागपुरात काल साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथं भव्य कार्यक्रम झाला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद राज्यातले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राजकुमार बडोले यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती गौतम बुद्धांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाचा अंमल करून सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली अट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक कोणत्याही विवादात न पडता निश्चित कालावधीत उभारणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांचा संदेश जगात पोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी घटनेत बदल करावा अशी भूमिका रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात मांडली सर्व समाजातल्या गोरगरिबांना सर्वार्थानं न्याय मिळावा जातीपातीच्या आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण द्णं हीच ची भूमिका आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण शक्य नसलं तर इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या शिवसत्तिवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यात ते काल बोलत होते अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर या कायद्यात बदल करायलाच हवा असंही म्हणाले सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्याबद्दल ठाकरे यांनी भारतीय सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली मुंबईतल्या युद्ध स्मारक बांधण्याची मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली भाजपावर अप्रत्यक्ष टीका करताना पाठीमागून वार नकोत हिंमत तर समोरून वार करा स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी अगोदर युती तोडा आणि अंगावर या असं आव्हान दिलं देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एखाद्याच पक्षाच्या प्रचाराला जातातच कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला देशापुढच्या समस्या अजूनही तशाच आहेत या समस्या रुपी रावणाचं दहन करणारा राम या देशात कधी जन्माला येणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला रायगड जिल्ह्यातल्या नवीन पनवेलमध्ये नवरात्र उत्सवादरम्यान केरळच्या तिरुअनंतपुरम इथल्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृ, प्रतिकृती साकारण्यात आली होती बांबू लाकूड कापड आणि थर्माकोलचा वापर करून सुमारे पंचावन्न फूट उंच आणि पन्नास फूट लांब अशी ही मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी इथे शेकडो भाविक दररोज येत होते दरवर्षी या ठिकाणी शाडूच्या मूर्तीचीच स्थापना केली जाते हेही या ट्रस्टचं वैशिष्ट्य आहे गेल्या अकरा वर्षापासून इथल्या जय अंबे ट्रस्टच्या वतीनं नवनवीन देखावे सादर केले जातात यापूर्वी त्यांनी कोल्हापूरचं महालक्ष्मी देवी मंदिर कारला इथलं एकविरा देवी मंदिर वैष्णोदेवी कोलकाता इथल्या कालीमातेची हुबेहूब प्रतिकृतीही सादर केली होती ब्रिक्स देशांचा पहिला व्यापार मेळावा नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आजपासून सुरू होतो आहे उद्या व्यापार मंच ब्रिक्स आणि परवा ब्रिक्स व्यापार परिषदेची बैठक देखील होणार आहे ब्रिक्स व्यापार परिषदेची स्थापना डर्बनमध ब्रिक्सच्या पाचव्या संमेलनादरम्यान करण्यात आली होती पाचही सदस्य देशांमध्ये व्यापार आणि निधीचे संबंध अधिक दृढ करणं हा यामागचा उद्देश आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री जे जयललिता या गेल्या वीस दिवसापासून चेन्नईतल्या रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे तामिळनाडूचे राज्यपाल चे, चे विद्यासागर राव यांनी जयललिता यांच्याकडे असलेली सर्व खाती वित्तमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवली आहेत जयललिता या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत सध्या पनीरसेल्वम यांच्याकडे वित्त खात्यासह सामान्य प्रशासन हि खातंसुद्धा आहे जयललिता पुन्हा पदावर रुजू होईपर्यंत ही व्यवस्था राहणार असल्याचं राजभवन इथून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे ऊस कामगारांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तकं देऊन त्यांना उच्च शिक्षित आहे असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथं आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या दसऱ्याच्या निमित्तानं हुंडा आणि स्त्री भ्रूणहत्या या दोन राक्षसांचा वध करण्याचा संकल्प करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तोडणी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच सर्व जातीधर्माला न्याय मिळवण्याचा जा अधिकार आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या खासदार राजू शेट्टी जलसंधारण मंत्री राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता देशातले थोर स्वातंत्र्य सेनानी डॉ राम मनोहर लोहिया यांची आज पुण्यतिथी आहे एकोणीसशे अठरा साली अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात ते पहिल्यांदा सहभागी झाले होते मुंबईतल्या मारवाडी शाळेत शिक्षण घेत असलेल्या लोहिया यांनी गांधीजींच्या एका हाकेवर वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडली होती त्यातच त्यांची पंडित जवाहरलाल यांच्याशी भेट झाली त्यानंतर विविध अधिवेशनात सह ते सहभागी झाले त्या दरम्यानच त्यांनी आपलं उर्वरित शिक्षणही पूर्ण केलं होतं उच्च शिक्षणासाठी ते गेले एकोणीसशे बत्तीस साली मिठाचा सत्याग्रह या विषयावर संशोधन पूर्ण करून बर्लिन विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्राप्त केली गोवा मुक्ती आंदोलन तसंच भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता लोहिया हे समाजवादी होते आणि जगातील सर्व समाजवाद्यांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती देशातले विविध भागात आज निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो हजरत इमाम यांनी सत्य सदाचार आणि न्याय यासाठी करबाला इथे आपलं जीवन समर्पित होतं यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते तसंच बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात आणि आता कबड्डीच्या मैदानावरची बातमी अहमदाबाद इथं असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारताची विजयी आगेकूच सुरूच आहे काल झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा सत्तावन्न वीस असा पराभव करत अ गटातील दुसरं स्थान पटकावलं आहे सध्या या गटात दक्षिण कोरिया आघाडीवर असून बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे कोरियाचे दहा सहा तर बांगलादेशकडे पाच गुण आहेत इंदूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडवर तीनशे एकवीस धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघानं काल विजयोत्सव साजरा केला काल चौथ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव दोनशे सोळा धावांवर घोषित करून न्यूझीलंड समोर विजयासाठी चारशे पंच्याहत्तर धावांचं लक्ष होतं या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची घसरगुंडी झाली न्यूझीलंडचा एकही एक फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकाव धरू शकला नाही पहिल्या आर अश्विननं भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचे सात गडी टिपले सामन्यात तेरा तर मालिकेत एकूण सत्तावीस बळी घेणाऱ्या आर अश्विनला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं भारतानं या विजयाबरोबरच न्यूझीलंड विरुद्धची मालिकाही तीन शून्यनं जिंकली भारतीय क्रिकेट संघानं कसोटी मानांकनात आघाडीचं स्थान मिळवलं असून यानिमित्त काल इंदूर इथल्या कसोटी सामना संपल्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते भारताचा कर्णधार विराट कोहली याला गौरवण्यात न्यूझीलंड न्यूझीलंडविरोधातलं दुसरा कसोटी सामना जिंकल्यावरच भारतानं पहिलं स्थान पटकावलं होतं आता तिसरा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत भारताच्या वाढ झाली आहा हवामान य्ञ्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चौदा जण ठार सव्वीस जण जखमी पंपोरमध्ये दहशतवाद्यांशी अद्यापही चकमक सुरूच एका दहशतवाद्याला कंठस्नान दहशतवाद मानवतेचा शत्रू असून त्याविरोधात मानवजातीनं एकजूट होण्याची गरज पंतप्रधानांकडून दसरा कार्यक्रमात व्यक्त आयट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हीच शिवसेनेची भूमिका न्याय मागण्यासाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही जगभरात आज पाळला जात आहे मोहरम कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतानं केला बांगलादेशचा सत्तावन्न वीस नेता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार